विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी विभागातील 35 अव्वल कारकून संवर्गातील तर 8 मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर तात्पुरत्या नायब तहसीलदार पदावर पदोन्नती दिली आहे. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये औरंगाबादच्या 17 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या निर्णयाधीन राहून पदोन्नतीचे आदेश देण्यात आले आहेत. या पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. या पदोन्नतींमुळे संबंधितांना नियमित पदोन्नतीचे सेवाज्येष्ठतेचे कोणतेही हक्क मिळणार नसल्याचं आयुक्तांनी आदेशात म्हटलंय. सतीश तुपे, HR सोनावणे, RB महाजन यांची औरंगाबाद जिल्हा प्रशासनातून वर्णी लागली असून अव्वल कारकून या पदावरील रिक्त पदावर तात्पुरती पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये किरण कुलकर्णी, संतोष अनार्थे, विवेक मंडलिक, महेंद्र रणदिवे, विश्वास धर्माधिकारी, सुरेश देशमुख, सुनील गायकवाड, विनोद करमणकर, सतीश देशमुख, आरे बोटे, मंगला मोरे, कमल मनोरे, सुधाकर मोरे, SB लोळगे, प्रशांत तेलंग, उर्मिला तगरे, संजय शिंदे यांचा यात समावेश आहे.